नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्छा बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. दक्षिण सोलापूर कार्यालयातर्फे महाशिबीर अभियानात विविध दाखल्यांचे झाले वाटप. शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांनी घेतला सेवेचा लाभ. शहरातील विविध चौक, रस्ते, दुभाजक आणि आयलँड होणार सुशोभित. दानशूर व्यक्ती, एनजीओ, उद्योगांकडून महापालिकेने मागविले अर्ज. आणि शॉर्ट सर्किट होऊन मडकी वस्तीतील लॉन्ड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक. आगीत झाले लाखोंचे नुकसान, मात्र सुदैवाने जीवितहानी नाही. बातमीपत्रात येथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. शहरातील विविध चौक, रस्ते, दुभाजक आणि आयलँड सुशोभीकरणासाठी दानशूर व्यक्ती, एनजीओ, उद्योजकांकडून महापालिकेने अर्ज मागविले आहेत. सोलापूर शहरातील विविध चौक, रस्ते, दुभाजक व आयलँड सुशोभीकरणासाठी महापालिकेने दानशूर व्यक्ती, एनजीओ आणि उद्योजकांकडून अर्ज मागवले आहेत. सोलापूर महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारे मनपा मालकीचे चौक, रस्ते, दुभाजक, आयलँड यांचे 3 वर्षांकरता सुशोभीकरण करणे व त्याची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे या कामाकरता शहरातील दानशूर व्यक्ती, एनजीओ, उद्योजक यांच्याकडून शहरातील विविध जागांकरता पूर्वगणन पत्रक, डिझाईन व ड्रॉईंगसह अर्ज मागवण्यात येत आहे. संबंधितांनी संपूर्ण माहिती विहित नमुन्यामध्ये सोलापूर महानगरपालिका भूमी व मालमत्ता कार्यालयात 14 ते 28 जुलै 2023 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत. या कामाकरता प्राप्त अर्जांपैकी कोणतेही अर्ज स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबत सर्व अधिकार महापालिका आयुक्त यांच्याकडे राहणार आहेत, असे प्रसिद्धीकरणात म्हटले आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 सोलापूर महानगरपालिका विभागीय क्रमांक 5 येथील बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये स्वनिधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे तातडीने सुरू करावीत व तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, विविध बैठक खेळ तसेच इनडोअर खेळ आणि अन्य करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून 15 जून 2023 ने कळवण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 सोलापूर महानगरपालिका विभागीय क्रमांक 5 येथील बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक विजयकुमार शिंदे, लताबाई भिसे, रसूल शेख, अतुल गायकवाड, बापू क्षीरसागर, श्रीकांत बोराडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, उपअभियंता किशोर सातपुते, विभागीय अधिकारी सतीश एकबोटे, नागनाथ बाबर, आवेशक किशोर तळीखेडे, अभिजित बिराजदार आदी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 सोमपा विभागीय क्रमांक 5 येथील बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून सोलापूर शहरातील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सकाळी व सायंकाळी वॉकिंगसाठी येत असतात. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना व्हावा म्हणून या ज्येष्ठ नागरिक केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनासंदर्भात वर्तमानपत्र, कॅरम, बुद्धिबळ, लुडो गेम, विविध बैठे खेळ, इनडोअर खेळ, अन्य करमणुकीच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हे केंद्र सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. विनंती करतो की या विरंगुळा केंद्राचा उपयोग घ्यावा आणि या विरंगुळा केंद्राचा योग्य त्या पद्धतीनं वापर करून त्यांचा जो काही मनोरंजनाचा कार्य कार्यान्वित करायचा तो या माध्यमातून त्यांनी करावा. आज या ठिकाणी आपल्या आमदार मॅडम या ठिकाणी येऊन आपल्या या कार्यक्रमासाठी शोभा आली आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी महाबलिंगांना आभार मानतो. कारंजी साहेब, सॉरी, उपस्थित सर्व
सीनियर सिटीजन असोसिएशन के सर्व पदाधिकारी सर्व भगिनीनो मातानो आज या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून अतिशय सुप्रिय असा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सोलापूर शहर मध्यापासून त्याची सुरुवात होत आहे. प्रत्येक मतदारसंघात एक विरंगुळा केंद्र आहे असं महापालिकेची योजना आहे. शासनाची योजना आहे जी महापालिकेच्या माध्यमातून अंमलात आली आहे. तर त्या माध्यमातून दोन कॅरम बोर्ड, चेस बोर्ड, लुडो हे टेबल, खुर्च्या, वर्तमानपत्रांचा रॅक या सगळ्या एकंदरीत छान अशी गोष्ट छान अशा देण्यात येत आहे. तर त्यांच्या मनापासून आभार मानते कारण का अनेक अशा वास्तू आपण आमदार निधीतून बांधल्या आहेत पण त्याचा नीट असा उपयोग कधी कधी होत नाही. काही ठिकाणी होतो पण काही ठिकाणी होत नाही. आणि मध्यंतरी तेच महापालिकेच्या निदर्शनास आल्या कारणामुळे त्यांनी काही समाज मंदिरं सील केले. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत दक्षिण सोलापूर कार्यालयातर्फे महाशिबीर अभियानात 119 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तहसील कार्यालय दक्षिण सोलापूरच्या वतीने कासेगाव येथे शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत 119 विविध दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सांगितले. शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय दक्षिण सोलापूरच्या वतीने कासेगाव येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास गटविकास अधिकारी शीतल बुलबुले, तालुका पशुधन विकास अधिकारी जाधव, नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड, नायब तहसीलदार आरती दाभाडे, कासेगाव विकास मंचचे यशपाल वाडकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना शासनाकडून त्यांना देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. यासाठी शासनाने शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केले असल्याचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महसूल विभागाच्या वतीने 63 उत्पन्नाचे दाखले, 16 जातीचे दाखले, 7 नॉन क्रिमिलेअर दाखले, 8 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखले, 25 रहिवासी दाखले वितरण करण्यात आले. या अभियानात 119 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 5 लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे कष्ट वाचले आणि त्यांना योजनांचा लाभ मिळाला याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले. यापुढे अशाच मोहिमा राबवून सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे कासेगाव विकास मंचचे यशपाल वाडकर यांनी सांगितले. शहरातील अतिक्रमण काढण्यापूर्वी 15 दिवसाची नोटीस द्यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने संबंधितांना 15 दिवसाची पूर्व नोटीस बजावून ही कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले. मागील काही महिन्यांपासून सोलापुरात अनेक ठिकाणी अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे. आपल्या कारवाईचे स्वागत करतो पण ही कारवाई करताना आपल्या पथकामार्फत संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीस कोणतीही नोटीस न देता किंवा पूर्वकल्पना न देता त्याचे जेसीबी घेऊन दाखल होतात व अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली जाते. यामध्ये जनतेचा व आपल्या अधिकाऱ्यांचा संघर्ष झालेला पाहावयास मिळतो. यातून कधीकधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे सध्या चालू असलेली मोहीम थांबवण्यात यावी व जनतेला पूर्वकल्पना देऊन अतिक्रमण काढण्यास सांगावे, अतिक्रमणाची शहानिशा करावी. सध्या वाढत्या बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे.
गोरगरीब लोकांचे हातावर पोट असून अशा लोकांची खोकी गाड्या अतिक्रमण विभाग जप्त करते. त्यांचा व्यवसाय बंद होऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक अडचण निर्माण होते. जनतेमध्ये याबाबत जनजागृती करावी तसेच त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, उपशहर प्रमुख मोहसिन शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शॉर्ट सर्किट होऊन मडकी वस्तीतील लॉन्ड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक झाले. आगीत लाखोंचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे हायवे रोड गणेश नगर मडकी वस्ती येथील पांडुरंग काटकर यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. काटकर कुटुंबाचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे, त्यामुळे ग्राहकांनी इस्त्रीसाठी दिलेले कपडे आजपर्यंत अथक परिश्रमातून पै न पै साठवलेले पैसे, सोने चांदी, वापरात असलेले कपडे, भांडी कुंडी असं साधारण सर्व साहित्य मिळून लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचे काटकर कुटुंबियांकडून पोलीस व अग्निशामक दलास सांगण्यात आले. शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागल्याचं वृत्त अग्निशामक दलास मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व घरात असणारी घरगुती गॅस टाकी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. अन्यथा गॅस टाकीचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही संभावित धोका होता. घरात आग लागली तेव्हा काटकर कुटुंबातील सदस्य घरात नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अन्य नुकसान झाले. माहिती कळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती अग्निशामक दल विभाग प्रमुख केदार आवटे यांनी दिली. या घटनेमुळे काटकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सामाजिक पुढाकाराने घटनेचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादीचे नेते बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, सुरेश तोडकरी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि हातभार म्हणून काटकर कुटुंबियांना तात्काळ सहाय्यही केले. कपाटातले सगळं सगळं वस्तू एक काय झालं नाही, कागदपत्र सगळं सगळं झालं, काहीच नाही, आधार कार्ड नाही, मुलांचे डॉक्युमेंट ते तिथं ठेवलं होतं ते सुद्धा झालं नाही, काय काय राहिलं नाही. आतले पैसे पण झाले, सगळे पैसे सोनं चांदी काहीच नाही, असं येऊन गेले, पकडून गेले, आत घातले तर ते लागले. जे काय निघतं तिथं काढलं काय घाबरू नका, आता घडलेली घटना आहे बघा, तुमच्या आमच्या हातात काय नाही, घडू नये, हे फार मोठं म्हणजे तुमचं नुकसान झालेलं आहे. माणूस काय घर म्हणा बाकीचं प्रपंच आयुष्यात आपण कमाई करून केलेलं असतं, हे सगळं इस्त्री करून प्रपंच काय काळजी करू नका, आता घडलेल्या गोष्टीला दुःख करण्यापेक्षा आहे ना, आम्ही तुमच्या सुखा दुःखात आम्ही आहे तुमच्यावर सगळे. सगळं काय काय सहाय्य. या घटनेमुळे गणेशनगर मडकी वस्ती परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घर किती मोठं महत्वाचं नाही, घरातील माणसाची मन मोठी पाहिजेत असं मत डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केलं. करकम तालुका पंढरपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री सिद्धनाथ मंदिर येथे श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेव महाराज आणि सद्गुरू बजरंग तात्या महाराज पिसे यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात चौथ्या दिवशीच्या कीर्तन पुष्पात डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांनी संत तुकाराम महाराजांच्या सत्य साच खरे विठ्ठलाचे नाम बरे या सुंदर अशा नामपर अभंगावर निरूपण करताना बजरंग तात्यांच्या आशीर्वादाने गेली 36 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून साधी राहणी, उच्च विचारसरणी, कमी पण महत्वाचे बोलणे, मितभाषी तात्यांनी कधी कुणाला दुखावले नाही, सतत नामस्मरणाचा विचार सर्वांना दिला आणि शरीर रूपाने नसले तरी आत्मरूपाने या मंदिर परिसरात आणि भक्तांच्या मनामनात कणाकणात त्यांचं वास्तव्य आहे. संतांचे येणे जाणे हे त्यांच्या हातात असते, पण मनुष्याचे येणे जाणे त्यांच्या हातात नसते, अशा प्रकारे प्रबोधनात्मक मार्गदर्शन त्यांनी केले. Hey, 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 hey
यावेळी करकम व करकम पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुदाम महाराज पिसे व शिष्य परिवाराच्या वतीने नियोजन करण्यात आले असून पुढील चारही दिवस सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिद्धनाथ मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे। करकम तालुका पंढरपूर येथील करकम गावच्या लेकीचं झाड टीमच्या वतीने गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून 400 झाडांची लागवड करून ती जोपासण्याचे काम अविरत चालू आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये पर्यावरणात वृक्षांचे महत्त्व काय आहे ते सांगितले आहे। त्यानुसार करकम तालुका पंढरपूर येथील करकम गावच्या लेकीचं झाड टीमच्या वतीने गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून 400 झाडांची लागवड करून ती जोपासण्याचे काम अविरत चालू आहे। यावर्षीही पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत करकम गावच्या लेकीचे झाड या उपक्रमाबरोबरच लेकाचे झाड आजी आजोबांचे झाड तसेच वाढदिवस व लग्न समारंभानिमित्त झाडांची लागवड करण्याची अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे। या उपक्रमामुळे मुले आजी आजोबा या सर्वांची आठवण झाडांच्या रूपात कायमस्वरूपी जोपासली जाऊन करकम गाव भविष्यामध्ये हरित होण्यासाठी मदत होणार आहे। झाडांची गरज मानव व प्राणी या सर्वांनाच आहे, त्यासाठी झाडांची लागवड करण्याची प्रेरणा या उपक्रमाद्वारे मिळणार आहे। या उपक्रमामध्ये करकम मधील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन झाडांची लागवड व जोपासना करावी। तसेच या उपक्रमांतर्गत टीमच्या वतीने मुलांच्या आठवणीसाठी मागील त्यांना आवडीचे झाड त्यांच्या घराच्या अंगणामध्ये लावून दिले जाणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करकम गावच्या लेकीचे झाड अभियान टीमच्या वतीने करण्यात आले। या टीमच्या उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दखल घेऊन ही टीम करत असलेल्या उपक्रमाबद्दल टीमचे अभिनंदन केले आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक आनंद गोस्की यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 14 जुलै रोजी जन आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 136 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आनंद गोस्की यांना शुभेच्छा दिल्या। सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक आनंद गोस्की यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 14 जुलै रोजी जन आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 136 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आनंद गोस्की यांना शुभेच्छा दिल्या। राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनीही या शिबिरास आवर्जून भेट देऊन आनंद गोस्की यांचे अभिष्ट चिंतन केले। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही, अशावेळी रुग्णांना अनेक कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो। याचे गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेत मोफत रक्त मिळावे या उदात्त हेतूने जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या कल्पकतेतून गेल्या 4 वर्षांपासून गोस्की यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपेठेतील विणकर बागेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। यंदाचे 5वे वर्ष होते। यावेळी सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी गणेश गुज्जा, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, तुळशीदास भुतडा, लक्ष्मीकांत दंडी, दादा सुरवसे, शिवराम भोसले, मोहन भूमकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले। सर्व रक्तदात्यांचे जन आधार फाउंडेशनच्या वतीने आनंद गोस्की यांनी आभार मानले। सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर कोडे, आकाश बेरे, जन आधार फाउंडेशनकडून महेश दासी, शुभम मिठ्ठा, शंकर म्हणता, किरण आंबट, संतोष क्यातम, श्रीकांत येमूल, तुषार कामूर्ती, अरुण आडम, मधुकर सारंगी, दिलीप मुमुडले, दिनेश श्रीकोंडा, मधुकर बल्ला, आकाश बुर्ला, महेश दासी, उमेश जिल्हा, तुषार कामूर्ती, ऋषिकेश चिलवेरी, माधवाचार्य कोटा व अन्य युवक बहुसंख्येने उपस्थित होते। आज मला वाटतं 4-5 वर्षापासून तो रक्तदान शिबिर भरवतो आणि मित्रमंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते एवढं चांगलं आहेत त्यांच्याकडे
विशेषतः 100 वर दरवर्षी बाटल्या म्हणजे जमा होत असतात आणि आज सध्या आपल्याला रक्ताची एवढं गरज आहे तर त्यांनी त्या उद्देशाने दरवर्षी राबवत असतात आणि विशेषतः कुठलेही एक काम राहू द्या कॉर्पोरेशनचं त्यांनी आणि लोकांचं गरीब लोकांचं ड्रेनेज तुंबलं किंवा त्यांचं ज्यांच्या आरोग्य संदर्भात आणि असं विविध असं कुठलेही तत्परतेने काम करून त्या लोकांचं त्यांनी म्हणजे प्रत्येकाला सेवा देत असतात आणि विशेषतः परवाच पेपरला त्यांची फोटो होती तरुण भारतला सिटी स्कॅनसाठी त्यांनी मला वाटतं गिरीश महाजन मंत्री यांना पाठपुरावा करून त्यांनी तत्परतेने ते मुखेड तालुक्यातील मौजे कामजळगा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि बोगस झाले असून या कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार परशुराम नामदेव गवाले राहणार कामजळगा यांनी केली आहे. मुखेड तालुक्यातील मौजे कामजवळगा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व बोगस झाले असून या कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार परशुराम नामदेव गवाले राहणार कामजवळगा यांनी केली आहे. मौजे कामजवळगा येथे जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कंत्राटदार शेख यांच्यामार्फत सदरचे काम करण्यात येत असून या योजनेचे एकूण बजेट अंदाजे 2,50,00,000 रुपये इतके असून सदरचे काम इस्टिमेट नुसार न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे व बोगस केले आहे. सदरील बाबीची कार्यवाही करण्यात आली नाही तर आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. श्री अमृतेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा पाटील, व्हॉइस चेअरमनपदी रघुनाथ काटोले आणि मानस सचिवपदी संदीप सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. श्री अमृतेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मर्यादित सोयगावच्या चेअरमन, व्हाइस चेअरमन व मानस सचिव पदाची निवड करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व समविचारी शिक्षक मित्र परिवार प्रणित शिक्षक सहकार पॅनलचा 9-6 फरक निवडणुकीत विजय झाला. या नवनियुक्त शिक्षक सहकार पॅनलच्या संचालकांपैकी चेअरमनपदी कृष्णा पाटील, व्हाइस चेअरमनपदी रघुनाथ काटोले, मानद सचिवपदी संदीप सोनवणे यांची निवड झाली. याप्रसंगी पॅनल प्रमुख दिवाकर चोपडे, अनिल निकम, प्रचार प्रमुख भास्कर चौधरी, राजेश जंजाळ, गोपाल चौधरी नवनियुक्त संचालक, संतोष वाघ, शकुर शेख, संदीप चौधरी, दुर्गादास बलांडे, विठ्ठल राठोड, पंकज रगडे तसेच तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्रकाश माने, सोनजी पाटील, रवींद्र माळी, धनंजय नलावडे, अनिल ठाकूर, राजेंद्र सपकाळ, अनिल वाणी, रवींद्र पाटील, राजेंद्र नगरे, रामदास भुसे, विठ्ठल पाटील, दीपक बावस्कर, अशोक आवारे, पारसिंग चव्हाण, प्रशांत पाटील आदी शिक्षक बांधव उपस्थित होते. सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. पदसंस्था कर्मचारी प्रमोद जाधव, रमेश वामने तसेच पीठासीन अधिकारी संजय गाजुलवाड, सहकारी दिलीप रावणे, अशोक वाघ यांनी कामकाज पाहिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जंजाळ सर, गोपाल चौधरी सर या सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने, त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीने शिक्षक सहकार पॅनलचा या 23-28 कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीमध्ये 9-6 फरकाने विजय झाला. याचं सर्व श्रेय आमचे मागील संचालक मंडळाला मी देतो आणि मतदारांनी या त्यांच्या कामावर, नवीन सभासदांवर जो विश्वास टाकला तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू असा शब्द मी या ठिकाणी सर्व सभासदांना देतो. आणि पुन्हा एकदा शिक्षक सहकार पॅनलच्या वतीने, सर्व उमेदवारांच्या वतीने मी या ठिकाणी सर्व मतदारांचे आणि आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पतसंस्थेचा जो आलेख चढता आहे तो चढता आलेख कायम राहील अशी आश्वासन मी या ठिकाणी सर्व सभासदांना देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10वी गुणवंत विद्यार्थी आणि सहशिक्षक जमादार सर यांचा बदलीनिमित्त मंगरूळ प्रशालेत सत्कार समारंभ संपन्न झाला. तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत 10वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व प्रशासकीय बदली झालेले सहशिक्षक जमादार यांचा शनिवारी 15 जुलै रोजी शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिकांच्या व प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी 10वी परीक्षेत प्रथम आलेल्या प्रियांका लबडे, द्वितीय दिव्या शिंगारे, तृतीय साक्षी हलकोडे या विद्यार्थ्यांचा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक परीक्षेत गौसिया फकीर,
विशाखा डोंगरे, वैष्णवी तेलंग, सत्यम साठे, सचिन गाटे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळचे प्रथम नागरिक महेश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य आदम शाह फकीर, आप्पासाहेब जेठी थोर, गोविंद डोंगरे, पत्रकार चांदसाहेब शेख, सत्यवान लबडे, शिरगिरे, सुदर्शन शिरगिरे, पप्पू सरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सरडे मॅडम, वाघचौरे मॅडम, दरेकर मॅडम, तनपुरे सर, फुगारे सर यांच्यासह कापसे पोद्दार मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, महिला व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संस्था शाळा जेवढ्या त्या विचार शाळा आहेत त्या सर्व शाळेमध्ये प्रथम आलेली कुमारी प्रियंका प्रभाकर लबडे जिल्हा दहावीला 94.40 प्रकल्प अधिकारी रेणुका यरमे यांचा अंगणवाडी कार्यकर्ती कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभ संपन्न झाला. पालम येथील एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प पालमच्या प्रकल्प अधिकारी रेणुका येरमे यांची बदली झाल्यामुळे अंगणवाडी कार्यकर्ती सेविका मदतनीस यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लताताई चेरेकर यांच्या अंगणवाडीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुयणी येथील अंगणवाडी कार्यकर्त्या गीतांजली शिंदे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवेक्षक मधुरा कछवे या होत्या. पालम येथील प्रकल्प अधिकारी रेणुका बाळासाहेब येरमे यांची गंगाखेड येथे बदली झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ, शालू व सोन्याची अंगठी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश्वरी करंजे, सविता लोखंडे, संगीता सेलूकर, कमल चाळक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना रेणुका येरमे म्हणाल्या, पालम तालुक्यात 10 वर्षे मी नोकरी केली. यामध्ये प्रभारी प्रकल्पाधिकारी म्हणून 5 वर्षे कार्य केले. हे 5 वर्षे कसे गेले माझे मलाच कळले नाही. याचे कारण म्हणजे पालम तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस यांनी दिलेले प्रेम, वेळेवर केलेले कार्य, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केल्यामुळे आणि यांचे प्रेम मिळाल्यामुळे मी सहजरित्या कार्य करू शकले आणि यांचे असेच प्रेम कायम राहू द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्राध्यक्षीय भाषणात गीतांजली शिंदे यांनी रेणुका मॅडम यांच्या प्रेमळ स्वभावाने ऑनलाईनचे कार्य करण्यासाठी दिलेली शिकवण, तसेच त्यांचा नेहमी हसरा चेहरा आणि सहजरित्या काम करून घेण्याची पद्धत याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता सोलव यांनी केले तर आभार कौशल्याबाई जोगतंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता चेरेकर, अनिता कांबळे, रेखा ढगे, हेमलता हत्ती अंबिरे, संगीता नामपल्ले, पंचशीला कांबळे, अर्चना आंबोरे, कांताबाई मोरे, स्वामी कमलबाई पोलावर यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मी खरंच नव्हते त्या पदासाठी. मला वाटायचं नाही मला हे पद ह्या पदाचं काम जपते का नाही, पण एवढा मला सपोर्ट होता की तालुक्यातून प्रत्येक मैत्रीण म्हणून माझ्या पाठीमागे सगळ्याजण उभ्या होते. आणि ह्याच्या सहकार्यामुळं मी 4.5 वर्षात प्रकल्पाचं खरंच नाव आम्ही जिल्ह्यामध्ये नेलं, ते केवळ सगळ्या ह्या अंगणवाडी कार्यकर्तीच्या मदतीमुळं. की कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलंही रिपोर्टिंग असेल, पालम तालुका सर्वात शेवटी असायचा. कुठली रेष असेल तर लाल मध्येच आपल्या तालुक्याचा रिपोर्ट असेल, माहिती असेल, नाव यायचं. आणि ज्या वेळेस मग मी चार्ज घेतला आणि थोडं बारकाईने लक्ष दिलं त्या गोष्टीकडे की आपण कुठं कमी पडतो, आणि काम हे कुठल्याही अधिकाऱ्याला करायचं नसतंय, फक्त ते काम करून घ्यायचं असतंय. आणि ते काम करून घेताना मला एवढा सपोर्ट मिळाला आणि एवढ्या सपोर्टमुळे आम्ही कुठल्याही गोष्टीत मागे राहिला नाही पालम तालुका. की वरून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबर मध्येच आम्ही शेवटपर्यंत 4 वर्षामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये राहिलो. जे घोडके सरांनी हे घेतला होता आपला सांस्कृतिक कार्यक्रम, की पालम तालुक्यानं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 9 बक्षीस हे पालम तालुक्याला आले होते आणि सगळ्याच्या तोंडात होतं तिथं आलेले जेवढ्या. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव शहरातील टी पॉइंट परिसरात
आज दिनांक 15 जुलै रोजी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव शहरातील टी पॉइंट परिसरात आज दिनांक 15 जुलै रोजी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला असून यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या मोर्चावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय भोईटे, यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित बोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील बोरगावकर, सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, युवक काँग्रेसचे अभिषेक बेंगाळ, यश देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. दक्षिण सोलापूर कार्यालयातर्फे महाशिबीर अभियानात विविध दाखल्यांचे झाले वाटप. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांनी घेतला सेवेचा लाभ. शहरातील विविध चौक, रस्ते, दुभाजक आणि आयलँड होणार सुशोभित. दानशूर व्यक्ती, एनजीओ, उद्योगांकडून महापालिकेने मागविले अर्ज. आणि शॉर्ट सर्किट होऊन मडकी वस्तीतील लॉन्ड्री व्यावसायिकाचे घर जळून खाक. आगीत झाले लाखोंचे नुकसान, मात्र सुदैवाने जीवितहानी नाही. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.